मेळकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम शेलगाव देशमुख गावातील एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर 7 आरोपी फरार आहेत। 13 ऑक्टोबर रोजी शेलगाव देशमुख येथील अल्पवयीन मुलगी रात्री आपल्या आत्याकडे झोपण्यासाठी जात असताना आकाश मोरे यांनी मुलीला पळवून नवीन बांधलेल्या घरात नेले, त्यानंतर आपल्या साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। बलात्कारानंतर मुलगी बेशुद्ध पडली, तिला त्याच अवस्थेत नराधमाने तिच्या आत्याच्या घरी सोडले। मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला, त्यावर आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवले। नंतर काही दिवसांनी आरोपींना लग्नाबाबत विचारले असता त्यांनी मुलीला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत शनिवारी डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। पोलिसांनी कारवाई करत आकाश मोरेसह 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर 7 आरोपी फरार आहेत। सदर प्रकरणाचा तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे हे करीत आहेत। पोलीस स्टेशन डोणगाव हद में मौजा सेलगाव देशमुख इस गांव में एक नाबालिग बच्ची के साथ 3 नराधमों ने बलात्कार की घटना की है। ये प्रकरण में उसके आरोपियों के रिलेटिव ने उनको मदद किया उनको बचाने के लिए सदर प्रकरण में, तो इसमें टोटल 8 आरोपी के विरुद्ध 376 के अनुसार गुनाह दाखिल हुआ है। इसमें एक आरोपी अरेस्ट हो चुका है और बाकी आरोपी अरेस्ट करने की कार्रवाई चल रही है।